पंचवीस मिनट पन्नास वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे वळूया, त्याआधी एक मोठी बातमी सुरुवातीला बघतोय। छत्रपती राजाराम साखर कारखाना मतमोजणी सुरू झालेली आहे, तिथून ही माहिती येते आहे। संस्था गटातून महादेवराव महाडिक विजयी झालेले आहेत, एक मोठी बातमी, महादेवराव महाडिक विजयी झालेले आहेत। कोल्हापुरामध्ये सतेज पाटलांना या घडीला मोठा धक्का बसलेला आहे। या निवडणुकीमध्ये तरी महाडिक 83 पाटील 44 तर एक मत बाद झालंय। फार फार महत्त्वाची बातमी आहे। छत्रपती राजाराम साखर कारखाना मतमोजणी संदर्भातली ही बातमी आहे। मतमोजणी पूर्ण झालेली आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही, चुकीचं ठरणार नाही। कोल्हापुरामध्ये संस्था गटातून महादेवराव महाडिक विजयी झालेले आहेत। सतेज पाटलांना मोठा धक्का बसलाय। महाडिक यांना 83 मतं पडली आहेत, पाटील यांना 44 मतं पडली आहेत, एक मत बाद ठरलेलं आहे। छत्रपती राजाराम साखर कारखान्याची मतमोजणी सुरू आहे, तिथून ही माहिती येते। संस्था गटातून महादेवराव महाडिक विजयी झालेले आहेत। महादेवराव महाडिक यांना 84 मतं पडलेली आहेत, 44 मतं ही पाटील यांना पडलेली आहेत आणि एक मत बाद झालेला आहे। जोरदार घोषणाबाजी बघायला मिळते आहे। अधिक माहिती आपण घेऊया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, अटीतटीची अशी ही लढत होती, एका बाजूला पाटील एका बाजूला महाडिक, असाच सामना होता असं म्हणायला हवं, काय अधिक सांगाल आत्ताचं अपडेट? अत्यंत चुरशीनं आणि प्रतिष्ठेनं ही निवडणूक आहे ती लढली गेली होती। महादेवराव महाडिक विरुद्ध सतेज पाटील असा थेट सामना या निवडणुकीमध्ये झाला होता आणि आता संस्था गटातून या निवडणुकीचा पहिला विजयी गुलाला आहे तो महादेवराव महाडिक यांनाच लागलेला आहे आणि त्यामुळे सतेज पाटील यांना हा सगळ्यात मोठा धक्का आहे तो समजला जातो। कारण सतेज पाटील यांनी तगड आव्हान आहे ते महादेवराव महाडिक यांच्या समोर ठेवलं होतं, मात्र गेल्या 28 वर्षापासून कारखान्यावर एक हाती सत्ता असलेला महादेवराव महाडिक यांनी सतेज पाटील यांचं हे आव्हान आहे ते परतवून लावल्याचं या निमित्तानं स्पष्ट होताना पाहायला मिळते। कारण पहिल्या फेरीत जवळपास 13 उमेदवार 21 पैकी आहेत ते महादेवराव महाडिक गटाची आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। दुसऱ्या फेरीतल्या मतदान अजून मोजायला घेतलेलं नाही आणि या दुसऱ्या फेरीत सतेज पाटील गट आणणार का हेच पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र या निवडणुकीच्या निमित्तानं ज्या दोन नेत्यांच्या मध्ये ही तुल्यबळ सामना रंगला होता त्यामध्ये महादेवराव महाडिक यांनी विजय आहे तो संपादित केलेला आहे आणि पहिला विजय गुलाल आहे ते महादेवराव महाडिक यांनी लावल्यामुळे सतेज पाटील गटाला हे तो मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळते। नक्की ज्ञानेश्वर, आभार ही माहिती दिल्याबद्दल। या सगळ्यावर आपली नजर असेलच, अपडेट घडामोडी आपण या मतमोजणी संदर्भातल्या प्रेक्षकांना सांगत राहू। बुलेटिन मध्ये आता वळतोय वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे। बारसू रिफायनरीच्या सर्व्हेला पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली। रिफायनरी विरोधात ग्रामस्थ एकवटले, वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। बारसू रिफायनरी प्रकरणावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली। सरकारनं मानवतेच्या मार्गानं चर्चा करत तोडगा काढावा, आंदोलकांची मुस्कटदाबी करू नका असं अजित पवार म्हणाले। बारसूतील लोकांच्या जीवाशी खेळू नका असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलंय। कोकणात पक्ष वाढवण्याकरता भाजपकडून रिफायनरीचं नाटक केलं जात असल्याचा आरोपही भास्कर जाधवांनी केला। रिफायनरी हा कोकणसाठी महत्वाचा प्रकल्प असून या प्रकल्पामुळे जनतेला रोजगार मिळेल असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंतांनी केलं। तसंच ग्रामस्थांच्या मनातील शंका दूर करू जनतेला सोबत घेऊन प्रकल्प करणार असल्याचं सामंत म्हणाले। बारसूत रिफायनरीसाठी उद्धव ठाकरेच आग्रही होते, उद्धव ठाकरेंनीच यावेळी रिफायनरीसाठी पत्र लिहिलं होतं असं मंत्री उदय सामंत म्हणाले। आधी पत्र लिहिलं आणि आता राजकीय हेतूनं विरोध करतायत अशी टीका देखील उदय सामंतांनी केली। बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या बाबतीत राज्य सरकार हुकुमशाही करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे। सरकारनं जनतेच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, जनतेच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहू असं दानवे म्हणाले। रिफायनरीविषयी आधीच सरकारने लोकांपर्यंत माहिती पोहोचवणं गरजेचं होतं, आता आम्ही योग्य माहिती पोहोचवत आहोत असं वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केलं। या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याची आम्ही काळजी घेतोय असं देखील केसरकर म्हणाले। शालेय शिक्षण अभ्यासक्रमामध्ये लवकरच कृषी विषयाचा समावेश होणार आहे, याबाबतचा प्राथमिक अहवाल आज शिक्षण विभागानं स्वीकारला। याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार आहे अशी माहिती कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी दिली। परभणी जिल्ह्यातील किरकोळ बाजारात लिंबानं शंभरी गाठली आहे, त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून ग्राहक आणि शेतकरी यांची लूट सुरू असल्याचं चित्र बाजारपेठेत दिसत आहे।
वाशिम जिल्ह्याच्या 30 गावांमधील शेतकरी खरीप पीक नुकसानीच्या भरपाईपासून वंचित आहेत. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची मोठ्या प्रमाणात विक्री होते आहे. 16,000 हळदीच्या कट्ट्यांची आवक झाली असून बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेमुळे पुढील 5 दिवस हळद विक्री बंद राहणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. एक महत्त्वाची बातमी, ब्रेकिंग न्यूज येते. सिरम कंपनीनं रस्ता अडवल्याचं प्रकरण समोर आलंय. रस्ता अडवल्यानं स्थानिक संतापलेले आहेत. हडपसरच्या परिसरात रस्ता अडवलेला आहे. पोलीस बळाचा वापर करून रस्ता बंद करण्यात आलाय. पुण्यातून ही महत्त्वाची बातमी, सिरम कंपनीनं वहिवाटीचा रस्ता अडवलाय, त्यामुळे स्थानिक संतापलेले आहेत. हडपसरच्या 17.5 नळी परिसरातला रस्ता अडवण्यात आलाय असा आरोप ग्रामस्थ करतायत, गाव तिथले स्थानिक करतायत. पोलीस बळाचा वापर करून हा रस्ता बंद करण्यात आला आहे. कंपनीच्या मुजोरी विरोधात ग्रामस्थ संतापलेले आहेत. सिरम कंपनीनं रस्ता अडवल्याचं प्रकरण चिघळतंय. रस्ता अडवल्यानं स्थानिक संतापलेले आहेत. स्थानिक संगळे एकवटलेले आहेत. हडपसरच्या परिसरात हा रस्ता अडवण्यात आलाय. पोलीस बळाचा वापर करून हा रस्ता बंद करण्यात आलाय असा आरोप होतोय. पुन्हा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. पुणे महापालिकेनं अल निनोच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्याचं नियोजन करण्याचे आदेश दिले, त्यामुळे पुण्यामध्ये आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. याबाबत महापालिका लवकरच निर्णय घेणार आहे. गोंदिया शहरात क्रीडा संकुलनं इथं 2,06,00,000 रुपये खर्च करून तयार करण्यात येत असलेल्या पॉलीक्रॉस मैदानाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्यानं तक्रार करण्यात आली, त्यामुळे हे काम थांबवण्यात आलं. तर जिल्हाधिकाऱ्यांकडे या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. हिंगणघाट शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावं या मागणीकरता हिंगणघाट शहरात बंद पुकारण्यात आला आहे. यावेळी शाळकरी विद्यार्थी नागरिकांनी लाँग मार्च काढला. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वटकळी गावात जलजीवन मिशनचं काम सुरू असून विहीर बांधकाम आणि जलकुंभाच्या बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या अनधिकृत बांधकामावर महसूल आणि पोलीस प्रशासनानं हातोडा फिरवला. आदिवासींच्या जमिनींवर अनधिकृत ढाबे उभारण्यात आले होते. प्रशासनानं आज हे ढाबे जमीनदोस्त केले. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट पुढील 15 दिवसांकरता बंद ठेवण्यात येणार आहे. पीर लोटे या ठिकाणी परशुराम घाटाकडे जाणारा रस्ता बंद केला असून चिरणी फाटा इथून महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून शहराचं नागरिकीकरण बेकायदेशीर आणि नियमबाह्यरित्या लादलेली पाणीपट्टी कर, पाणीपुरवठा लाभ कर, रस्ता कर तसंच अग्निशमन कर असे एकंदर 48% वाढीव कर त्वरित रद्द करावेत आणि आपण केलेला ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा अशा आशयाचं पत्र अपक्ष आमदार गीता जैन यांनी आयुक्त दिलीप ढोले यांना पाठवलंय. मुंबईच्या कांदिवलीमधील ठाकूर महाविद्यालयासमोरील रस्ता डांबरीकरणासाठी खोदून ठेवण्यात आला आहे. मात्र अद्यापही डांबरीकरण न झाल्यानं नागरिकांना खड्ड्यांमधून प्रवास करावा लागतोय. पालिकेनं डांबरीकरणाच्या कामाला लवकर सुरुवात करावी अशी मागणी कांदिवलीकरांनी केली आहे. अमरावतीत आमदार रवी राणा आणि भाजपमध्ये वाद झालाय. राणा दाम्पत्यानं केलेल्या भूमिपूजनाच्या बोर्डला काळेपासून तोडफोड करण्यात आली. विकास कामांचं श्रेय रवी राणा घेत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामिनावर 1 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मलिक यांना किडनीचा विकार असल्यानं जामीन मिळावा अशी मागणी नवाब मलिकांचे वकील कपिल सिब्बल यांनी केली आहे. सावरकर यांच्याबद्दल माझ्या मनातही आदर होता, मात्र त्यांचे 6 सोनेरी पाने हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या मनात त्यांच्याबद्दल शंका निर्माण झाली असं वक्तव्य काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी केलंय. येणारी 1000 वर्ष हा देश महात्मा गांधी आणि नेहरूंचाच राहील, तो मोदी सावरकरांचा कधीच नसेल असं देखील प्रणिती शिंदे म्हणाल्या. मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आक्रमक झाली आहे. याबाबत असोसिएशननं प्रणिती शिंदेंना निवेदन दिलं असून भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रणिती शिंदे यांनी विधिमंडळामध्ये याबाबत आवाज उठवण्याचं आश्वासन दिलंय. चंद्रपूरच्या वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतील उमेदवार दत्ता बोरेकर यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. यावेळी बाईक घसरल्यानं बोरेकरांच्या पायाला आणि खांद्याला दुखापत झाली. निवडणुकीवरूनच हल्ला झाल्याचा आरोप दत्ता बोरेकर यांनी पोलिसात केलेला आहे.
बोनाई तलावात पोहण्याकरता गेलेल्या 10 वर्षाच्या मुलाचा अंदाज न आल्यानं बुडून मृत्यू झाला। ही घटना बीडच्या पिंपरनई या गावात घडली। विक्रोळी कन्नमवार नगरमध्ये 2 तरुणांना 4 ते 5 तरुणांनी दिवसा ढवळ्या बेदम मारहाण केली। या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला असून विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये घटनेची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। मुंबईच्या अंधेरी कुर्ला रोडवरील वीरा रेसिडेन्सी हॉटेलचे मालक यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। यामध्ये हॉटेल मालक जखमी झाला असून त्याचे गोळीबार करणाऱ्यांनी गाडीतून अपहरण केलं, त्यामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नाही हे स्पष्ट होतं। नाशिकच्या निलगिरी बाग इथल्या डाळिंब मार्केटमध्ये भीषण आग लागली। मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन ही आग लागली असून आगीत 7 ते 8 गाळ्यांमधील फ्रूट पॅकिंगचं साहित्य जळून खाक झालं। गाळ्यांचा शटर बंद असल्यानं जेसीबीच्या सहाय्यानं शटर तोडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। एक महत्त्वाची बातमी आहे, काय नेमकी ही ब्रेकिंग न्यूज आहे बघूया। या घडीची महत्त्वाची बातमी, पुणे म्हाडा ऑनलाइन सोडत सॉफ्टवेअरमध्ये गोंधळ झालेला आहे। म्हाडा ऑनलाइन सोडत सॉफ्टवेअरमध्ये गोंधळ झाल्यानं हे प्रकरण चिघळेल। सॉफ्टवेअरमधील त्रुटींचा विजेत्यांना फटका बसणार आहे। महिना उलटूनही आश्वासन पूर्ण नाही झालेलं। पुणे महामंडळानं जानेवारी महिन्यात 6068 सदनिकांकरता सोडत काढलेली होती, त्याचा निकाल 20 मार्चला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुभासते झाला। यावेळी उपमुख्यमंत्र्यांना एका दिवसात विजेत्यांना जे करारपत्र देण्यात आलं होतं त्यांनी तसं आश्वासन सुद्धा दिलं होतं, परंतु सॉफ्टवेअरमधील त्रुटींचा फटका विजेत्यांना बसलाय। एक महिना उलटून गेलाय तरी कोणत्याच विजेत्याला करारपत्र प्राप्त झालेलं नाही। इथे एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत। उद्धव ठाकरेंनी अमित शहांना मेसेज केल्याचा खुलासा आमदार संजय गायकवाड यांनी केलेला आहे। सगळ्यांना बाजूला ठेवा, आम्ही तुमच्यासोबत यायला तयार असल्याचे मेसेज ठाकरेंनी केल्याचं गायकवाड यांनी सांगितलं। राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी शंभूराज देसाई आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांची साताऱ्यामध्ये भेट घेतली। या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। साताऱ्यातल्या शासकीय विश्रामगृहात त्यांच्या गप्पांचा फड रंगला होता। अमोल कोल्हे सध्या भाजप आणि शिवसेनेच्या संपर्कात जास्त असल्याच्या चर्चा यामुळे रंगलेल्या आहेत। कोल्हापूरमधील बाळूमामा देवस्थान ट्रस्ट अखेर बरखास्त करण्यात आलेली आहे, त्यामुळे बाळूमामा देवस्थान समितीवर अखेर प्रशासकाची नेमणूक करण्यात आलेली आहे। शिवराज नायकवाडींची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। कोकणातील रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। कोळवणकर यांच्यासहित आणखी इतर 2 सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। शेतीच्या नुकसानीचे आता ई पंचनामे करण्यात येणार आहेत। नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी जूनपासून ई पंचनामे करण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत घोषणा केली आहे, तर नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। अवकाळी पाऊस आणि हवामान बदल्यानं हापूस आंब्यांचं उत्पादन कमी झालेलं आहे। आवक घटल्यानं दरात वाढ झाली असून हापूसची प्रतिपेटी 200 ते 500 रुपयांनी महागली आहे, त्यामुळे 4 ते 6 डझनच्या पेटीला 2200 ते 5000 रुपयांचा दर मिळतोय। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा किसान सभेनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे। राजकीय अस्थिरतेमुळे सामान्य जनतेचे विकासाचे प्रश्न संपूर्णपणे बाजूला फेकले गेल्याचा आरोप किसान मोर्चानं केलाय, त्यामुळे उद्यापासून शेतकरी अकोले ते लोणी असा राज्यव्यापी मोर्चा काढणार आहेत। कोल्हापूरच्या कसबा बावड्यातील राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी निवडणूक पार पडली, यासाठीची मतमोजणी आज होणार आहे आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये कौल कुणाला मिळणार याची उत्सुकता लागली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण जवळ असलेला परशुराम घाट महामार्गाच्या कामाच्या निमित्तानं आजपासून 10 मे पर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे। पावसाळ्यापूर्वी परशुराम घाट वाहतुकीस व्यवस्थित राहावा यासाठी घाटातील खडकाळ भागाचं ब्लास्टिंग सुरू आहे। समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका काही संपत नाहीये। महिन्याभरात या ठिकाणी 550 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे। सर्वाधिक कारवाई लेन कटिंग नो पार्किंग केलेल्या वाहनांवर झाली आहे, तर नवीन उपक्रमानुसार प्रवेशद्वारावर 2257 वाहन चालकांचं सक्तीनं समुपदेशन करण्यात आलंय। एसटीच्या ताफ्यात भविष्यात सर्वाधिक इलेक्ट्रिकल बसेस दिसून येणार आहेत। सुमारे 5000 इलेक्ट्रिक बसेसची निविदा प्रक्रिया एसटी प्रशासन राबवत असून लवकरच शिवाई नावानं इलेक्ट्रिक बस लवकरच एसटीच्या ताफ्यामध्ये दाखल होणार आहेत।
आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या 25% कोटा अटी प्रवेशाला 8 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ऑनलाइन सोडतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी दिलेली मुदत आज संपणार आहे। अद्यापही हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश घेणे बाकी असल्याने ही मुदतवाढ देण्यात आली। उष्णतेच्या लाटेसंदर्भात मुंबईत राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी उष्णतेच्या लाटेसंबंधी पूर्वसूचना देण्यात आलेली असल्यास दुपारच्या वेळेमध्ये वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसंच भारनियमन टाळावं अशा सूचना देण्यात आल्या। राज्यातील अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागाने कारवाई सुरू केलेली आहे। आतापर्यंत 77 शाळा बंद करण्यात आल्या असून सर्वाधिक 20 शाळा पालघर जिल्ह्यातील आहेत आणि त्या खालोखाल ठाणे जिल्ह्यातील 15 तर मुंबईतील 13 शाळांचा समावेश आहे। पुणे शहरात महापालिकेच्या वतीने देखभाल दुरुस्तीची कामे येत्या गुरुवारी करण्यात येणार असल्याने गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे। शुक्रवारी दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यातील धरण साठा एप्रिलच्या अखेरच्या टप्प्यात 41% आलेला आहे। सद्यस्थितीमध्ये 29 गाव आणि 10 वाड्यांना 21 टँकरद्वारे पिण्याचं पाणी दिलं जात आहे, तर 9 विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत। नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रामध्ये उभ्या। बुलेटिन मध्ये एक महत्त्वाची बातमी, महाराष्ट्रातील अनेक भागात आज सुद्धा दुष्काळजन्य परिस्थिती आहे। डोकं वर काढतीये ही परिस्थिती। अकोल्यातील धामणा गावातून पूर्णा नदी वाहते तरीही गावकऱ्यांना पाण्याकरता पायपीट करावी लागते। या गावचे नागरिक पिढ्यानपिढ्या नदीवर पायपीट करून तहान भागवत आहेत, मात्र पूर्णा नदीचं पाणी दूषित होत चालल्यानं इथल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। इथल्या पाण्याला दुर्गंध येतोय, पाण्यात अळ्याही आढळत आहेत। गावकऱ्यांना दुसरी पाण्याची सोय नसल्यानं नाईलाजानं नदीतील पाण्याचाच वापर गावकऱ्यांना करावा लागतोय। नदीकाठी गाव आहे पण प्यायला पाणी नाहीये अशी परिस्थिती आहे। आमच्या गावात पाण्याची खूप तंगी आहे, एक महिनाभर नळ येत नाही, तर आम्हाला पाण्याचा खूप त्रास आहे। आमच्या गावात लवकरात लवकर पाणी यावे, कारण बरसात झाल्यामुळं या रस्त्यान चिखल राहते, चिखलातून पाणी न्यावं लागते आम्हाला। या नदीचा वास येते, गावात महिना महिना पाणी येत नाही, आणि त्यातून तर काही महिनाभर आलो एक दोन दिवसाचं येते, तर महिनाभर पाणी तेच प्यावं लागते आम्हाला। या नदीत या तर नदीत सऱ्या अयाचा पाण्यात गरम करावं लागते आणि उकडून पाणी प्यावं लागते आम्हाला थंड करून। अमरावतीचं जे MIDC पाणी आहे केमिकलचं, ते केमिकलच्या फॅक्टरीचं ते पाणी आहे, ते पेढी नदी आहे आणि पेढी नदीचं पाणी आहे ते याच्यामुळे या नदीचं पाणी दूषित झालेलं आहे। पूर्वी हेच पाणी आम्ही पिण्यासाठी आणि वापरासाठी वापरत होतो, पण आता ते पिण्याच्याही लायक नाही तर वापरायच्याही लायक नाही आहे। या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।